किती द्यायचे? 11 काहीतरी अबो 100 दिलेले. रोज क्वीन, रोज क्वीन झालेली आहे. आणि 12th पण 143 काहीतरी दिलेले. 143 म्हणजे आय लव्ह यू. 143 हे काय असतं? आईचा एक वर्ड, 4 म्हणजे लव्ह, 4 वर्ड, आणि यू म्हणजे 3 वर्ड. आणि आईला कळलं असं, आईने दिली असती 143. हे नवीनच आहे टेक्निक, हे नवी मुंबईतलं आहे का? पण मला सांगा, तुम्ही कुणाला म्हणजे फिरताना तुम्हाला कोणी बघितलं नाही? कारण ना आम्ही फिरायला इकडे फिरायचोच नाही, नवी मुंबईत तर फिरायचोच नाही आम्ही, म्हणजे कोणी बघूच नाही. कारण की सर्व कॉलेजमध्ये भाऊ वगैरे बहिणी वगैरे कॉलेजमध्येच होत्या, ते आज म्हणजे कोणी बघितलं तर त्याचं नको नाव सांगायला ना घरी. म्हणून आम्ही राणीच्या बागेत ऐकाळा. प्राणी पण तुम्हाला ओळखायला लागले. पण मग लग्नाचं कसं जमलं मग पुढे? आता खरी सिच्युएशन टेन्शनची आली ना. कशी घरी हिच्या नातेवाईकांकडून समजलं का असा असा मुलगा आहे, हिच्यावर करतो आणि ही पण करते. आणि घरातून विरोधच होता. साजी काय कुठल्या घरी कधीच बरोबर आहे. आणि हिला चांगले चांगले वर येत होते. आणि माझी परिस्थिती बेताचीच होती, घर पण छोटं होतं. मग साजिकेचा विरोध होता. मग त्यांचे एक संभाषण झालं थोडंफार. त्यांच्याकडचे दोन त्यांचे काका आले बघायला, आमचे काका आले घर वगैरे बघायला. तर घर छोटं होतं, त्याही घरी गेले, वडिलांना वगैरे सांगितलं, त्याही निरोप दिला की पहिला अगोदर घर बांधा मग लग्नाचं बघूया. मग त्याही मला टाईम पिरियड दिलेला 2 वर्षाचा. 2 वर्षात व्यवस्थित करा, सर्व व्यवस्थित करा. जॉबला नव्हते, जॉबला व्यवस्थित जॉब नव्हता करत त्यावेळी, जॉब पण नव्हता. पण मग घरून मग फायनली 2 वर्षांनी स्वीकारलं का? हा स्वीकारलं. कसं झालं मग? मी घर बांधलं. हा, त्यानंतर त्यांच्याकडून बघायला आले घर वगैरे आहे का व्यवस्थित, ते बघितलं. मग ते होकार दिला आणि थाटामाट्याने लग्न करून दिलं. अच्छा, लग्न जोरात झालं थाटामाट्याने एकदम. हो हो. मग आता काय करता आपण? अंड्यांचा धंदा करतो. अरे वा, व्हेरी गुड. एक सप्लाय गुड, छान. पण मग आता एकदम छान आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 12 मेला 4 वर्ष. अरे वा, शुभेच्छा तुम्हाला. हो की नाही? बरोबर आहे. ह्या गप्पा सुरू असताना बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. 4 संधी आहेत. वेळ सुरू झाली, सगळ्यांची मदत घेऊ शकता तुम्ही. द्या 500 रुपये. आणखी 3 संधी आहेत. द्या 50. द्या इथे 2 संधी झालेल्या आहेत आत्तापर्यंत. 1 रुपया. या उचला टिफिन. तीन वस्तू गॉगल घेतले, 3. आणि आता काय पाहिजे ते घ्या. 571 रुपये मिळाले. अभिनंदन. आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचं या दोघांविषयी. सुनबाई आमची छान आहे, सर्वांशी चांगली वागते, मन मिळावं आहे. नाही पण जेव्हा लग्न जमवलं तेव्हा काय वाटलं होतं? छान वाटली. तशी बघता ती चांगली वाटली तशी, आणि आहे पण तशी चांगली. हो ना, घरात चांगली वाटते. बरं वाटलं, खुश आहात सगळ्या? खुश आहे. अजून कोण बोलला? जावई आम्हाला चांगले मिळालेत. सगळे पाहुणे पण चांगलेच आहेत, त्यामुळे काय तसं काय आम्हाला काय प्रश्न म्हणजे खुश आहात. रात्री फोनवर बोलायचं तेव्हा कोण असायचं? मला तर माहितीच नव्हतं. मी शॉक झाली ऐकल्यानंतर. मला काहीच माहिती नव्हतं, काहीच कल्पना नव्हती मला. तुम्ही काय करता? माझं MA कम्प्लीट झाल्यानंतर. आणि जेव्हा ह्या फोनवर बोलायच्या तेव्हा तुम्ही कितवीत होता? मी तेव्हा 1st इयरला वगैरे होते. होते, पण तुम्हाला कळलं नाही चाललंय फोनवर? बिलकुल सुद्धा नाही. मी जेव्हा ऐकलं तेव्हा एकदम शॉक झाली, एकदम. 3-3 तास एका कधी केलं असं वाटलं? वहिनी आमच्या खूप चांगल्या आहेत, अशा सगळ्यांना समजून घेतात, सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. जशा त्यावरून दिसतात तशा आतून पण आहेत, व्यवस्थित एकदम.
मनात काय ठेवणार नाही, डायरेक्ट तोंडावर. आज रोक उद्या उधार. पण व्यवस्थित आहे, अशा मनात काय ठेवत नाही, सगळं व्यवस्थित आहे तुमचं. आणि दादा पण आमचा खूप छान आहे, दोघं एकमेकाला खूप सांभाळून घेतात. पण दादा लग्नानंतर बदलला असं म्हणत खरं का? थोडा तब्येतीत बदलला. वहिनी ना बदलल्या, दादा बदलला. ह्या सगळ्यांनी त्यांचं मन आता मोकळं केलं. आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला? मी एक क्षमा मागायची असेल तर सासूबाईंची मागेल, किंवा आमच्या दोघांमध्ये जेव्हा किंवा क्लॅशेस झाले तेव्हा मी त्यांना ओरडायची. पण आज मला पश्चाताप होतो की कितीही मी त्यांना ओरडले तरी त्यांनी मला खूप सांभाळून घेतले, नेहमी माझी बाजू घेतली त्यांनी. किती हे चुकले असतील तरी, चुकले तरी त्यांनाच ओरडलेत, आणि माझंही चुकलं असेल तरी कधी त्यांनी मला ओरडले नाहीत, मला नेहमी समजून घेतले त्यांनी. आणि थँक्यू बोलायचं असेल तर मम्मी पप्पांना, कारण त्यांनी परमिशन दिली आमच्या लग्नाला आणि सपोर्ट पण केला आम्हाला, त्यामुळे थँक्यू त्यांना. तुम्ही हो सॉरी म्हणायचं असेल तर माझ्या आई आई ना बाबा, कारण ज्यावेळी माझे वडील गेले त्यावेळी सगळ्यात जास्त आधार मला त्यांना द्यायचा होता, त्यावेळी मला तो देता आला नाही, कारण माझं कॉलेज होतं आणि माझं जॉब पण होतं. त्यावेळी ज्यावेळी मी त्यांच्या जवळ असं लावतो त्यावेळी मला माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्यापासून लांब राहायला लागेल, तर त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती पण खूपच खालावली होती. पण त्यावेळी त्यासाठी मी त्यांना सॉरी म्हणतो. आणि थँक्यू म्हणायचं तर माझ्या मिसेसला, जिने मला एवढा सुंदर गोंडस मुलगा दिला, खूपच बोलका आहे. धन्यवाद, क्षमा, हे शब्द खूप महत्त्वाचे असतात. कधीतरी क्षमा मागायला मिळते, मन मोकळं होतं. त्याचबरोबर आपण बऱ्याचदा सगळं करत असतो पण त्या कुटुंबामध्ये कोणाला कधी धन्यवाद देत नाही. आज या होम मिनिस्टरमुळे हे करता आलं, सगळ्यांना खूप शुभेच्छा. बरं मला सांगा, हे घरी वेळ देतात? अजिबात वेळ देत नाही. बरं, किचनमध्ये हे कधी काम करतात? अजिबात नाही, पाण्याचा ग्लास पण घेत नाही प्यायला. मग तोच आहे खेळाचा. या खेळामध्ये आपण एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून जर त्यांनी 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस असते त्यांच्या बायकोला मिळवून देणार, 7 वस्तू आणल्या तर 2 बक्षीसं मिळवून देणार, आणि 11 वस्तू आणल्या तर 3ही बक्षीसं मिळवून देणार. मला बघायचं आहे किती धडपडत आहेत आता त्यांच्यासाठी. तेव्हा गुजरातवरून पुण्यात येऊन भेटून गेले होते, तोच उत्साह आजही कायम आहे का बघूया. आणि त्यासाठी 2 मिनिटाची वेळ, आणि अक्षर आहे र. एका वेळेला 1 वस्तू आणायची आणि इथे ठेवायची. वीस सेकंद झाली. रेनकोट 10 9 8 7 6 5 4 3. हा मला असं वाटतंय की मी असं सांगितलं होतं की कष्ट खूप करतात तुम्ही दोन. अभिनयाबद्दल काय? नाही नाही, अभिनयाबद्दल पण बोलला होता तो, चांगलं करता असं म्हणाल होतं मला आणि माधवीला दोघं. नाही ते बोलले ते त्यांना आठवेल ना. काय जबरदस्त आहे, लेखिका म्हणून आपली वाक्य पण घालायची का कंसातली? म्हणाला तस की नाही. हो नमस्कार. सोमवार असो वा रविवार, वहिनींना रोजच्या कामापासून जराही फुरसत मिळत नाही. प्रत्येक घरातली माऊली दिवस रात्र झटत असते,
कुटुंबासाठी झटणाऱ्या माऊलीला थोडा तरी विरंगुळा हवाच ना. म्हणूनच मेचा संपूर्ण महिना लाखोंची आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन मी दररोज येणार आहे तुम्हाला भेटायला. झी मराठी आणि झी मराठी HD सोबत पहा होम मिनिस्टर सोमवार ते रविवार दररोज संध्याकाळी 6:30 वाजता.